विकासाचा शिंदे गटाला पहिला मोठा दिलासा, मात्र उद्धव ठाकरेंना धक्का। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत आज दिवसभर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती। सुनावणी दरम्यान शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याबाबतची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे, त्यामुळे शिवसेना चिन्हाबाबतचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाचा मार्ग आता मोकळा झालाय। दरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकाल अद्यापही बाकी आहे। सुप्रीम कोर्टाचा हा निकाल उद्धव ठाकरे गटाला धक्का मानला जात असून शिंदे गटाला पहिला मोठा दिलासा असल्याचं सांगितलं जात आहे। दसरा मेळाव्याला ठाकरे गटाकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी। उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येते। तर दुसरीकडे शिंदे देखील BKC येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतून प्रत्येक शाखेतून 4 बसेस निघणार आहेत। मुंबईत एकूण 227 शाखा आहेत, म्हणजे एकूण 908 बस या मुंबईतल्याच असणार आहेत। मुंबईतून ठाकरेंना यंदा 50,000 पेक्षा जास्त गर्दी अपेक्षित आहे, त्यासाठी मुंबईतल्या विभाग प्रमुखांनी आपली ताकद पणाला लावली आहे। शिवभोजन थाळी सुरूच राहणार। महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांना बदलण्याचा सपाटा शिंदे सरकारकडून लावला असतानाच शिवभोजन थाळी मात्र सुरू ठेवण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। शिवभोजन थाळी बंद होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती, मात्र या चर्चेला आज पूर्णविराम मिळालाय। शिवभोजन थाळी संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा झाली। शिवभोजन थाळी सुरूच राहणार असली तरी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार आहेत। भाजपच्या षडयंत्राच्या विरोधात बिहारमध्ये JDU सतर्कता मार्च। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील JDU तर्फे आज भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य षडयंत्रापासून जनतेला सावध करण्यासाठी राज्याच्या विविध भागात सतर्कता मार्च काढण्यात आलाय। भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या हेतूने सांप्रदायिक फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये सतर्कता निर्माण करण्यासाठी या फेऱ्या सगळीकडे आयोजित करण्यात आल्या होत्या। JDU अध्यक्ष राजीव रंजन यांच्या नेतृत्वाखाली पाटण्यात हा मार्च काढण्यात आलाय। पंजाब विधानसभेत प्रचंड गदारोळ, विश्वासदर्शक ठरावाला काँग्रेसचा विरोध। पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात प्रचंड रस्सीखेच झाल्यानंतर अखेर आज पंजाब विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झालंय। दरम्यान मुख्यमंत्री मान यांनी सभागृहात विश्वासदर्शक प्रस्ताव मांडल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला। भाजपच्या 2 सदस्यांनी अन्य कारणास्तव निषेध नोंदवत सभात्याग केला, तर काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र प्रस्तावाला जोरदार विरोध केला। शशी थरूर 30 सप्टेंबरला काँग्रेस अध्यक्षपदाचा अर्ज भरणार। काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केरळमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांनी या आधीच निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त केला। त्यानुसार ते 30 सप्टेंबर रोजी आपला अर्ज दाखल करणार आहेत। आपण त्या दिवशी सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करू असे थरूर यांनी आपल्याला कळवले, अशी माहिती अध्यक्षीय निवडणुकी व्यवस्थेचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी दिली आहे। अपघातात 9 महिलांचा मृत्यू। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एक भीषण अपघात झाला। एका ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्यानंतर ट्रॅक्टर जवळच्या तलावात बुडाला। या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 9 महिला आणि 1 लहान मुलीचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच राज्य आपदा प्रबंधनाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना बाहेर काढले। सर्व भाविक सीतापूरच्या दुर्गा मंदिरात दर्शनासाठी जात होते। शिंझो अॅबे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासह जगातील अनेक देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। 8 जुलै रोजी एका प्रचार सभेत अॅबे यांची एका माथे फिरूने हत्या केली, त्यानंतर 15 जुलै रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते। त्यानंतर आज जपान सरकारकडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले। विविध राष्ट्रांचे तब्बल 700 प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार। हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केला जाणार आहे। हा पुरस्कार सन 2020 सालासाठीचा भारतीय चित्रपट क्षेत्रातील हा पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार मानला जातो। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली। या 79 वर्षीय अभिनेत्रीने हिंदी चित्रपट सृष्टीचा एक काळ प्रचंड गाजवलाय। दिल देखे देखो, कटी पतंग, तिसरी मंजिल आणि कारवा यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट तुफान गाजले। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिकेस उद्यापासून प्रारंभ। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या 3 T20 सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून म्हणजेच 28 सप्टेंबर पासून तिरुअनंतपुरम येथे होत असलेल्या पहिल्या सामन्याने प्रारंभ होतोय। 2018 सालापासून भारत विरुद्ध एकही T20 सामना दक्षिण आफ्रिकेने गमावला नाहीये, मात्र हाच नकोसा इतिहास बदलण्याची संधी मायदेशातच खेळत असलेल्या भारतीय संघाला मिळाली आहे।
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 महिन्यातील ही दुसरी T20 मालिका आहे. या वर्षी जून मध्ये आफ्रिकन संघ 5 सामने खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यानंतर मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली होती. एका सामन्यात निकाल लागल्यानेही मालिकेतील दुसरा सामना 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे तर तिसरा सामना 4 ऑक्टोबर रोजी इंदूर येथे होईल.